नमस्ते पालकवर्ग, मागील तासिकेपर्यंत आपण रेषांचे प्रकार पाहिले होते. आजच्या तासिकेपासून आपण दररोज मुळाक्षरांचा सराव करणार आहोत. आज आपल्या पाल्यांना दोन मुळाक्षरं शिकवलेली आहेत. त्यातील पहिलं आहे अ. अ हे अक्षर लिहित असताना आपल्याला योग्य दिशेने लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण हा कंस, त्यानंतर पुन्हा हा कंस या पद्धतीने लिहिला. ही छोटी रेषा काढली, या उभ्या रेषा काढल्या आणि ही आडवी रेषा पुढून मागे अशा पद्धतीने दिली. याच पद्धतीने आपल्या पाल्याकडून लेखन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील अक्षर आपण आपल्या पाल्यांना शिकवलेलं आहे ते म्हणजे आ. इथे शिकण्यासारखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे काही विद्यार्थी हे ह्या चुकीच्या पद्धतीने लेखन करतात. काही विद्यार्थी अशी रेष मारून परत चुकीच्या दिशेने रेषा मारतात. तर पालकांनी हीच काळजी घ्यायची आहे की आपला पाल्य योग्य क्रमाने योग्य दिशेने लेखन करतो आहे का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तरी आपल्या पाल्यांकडून वाचन आणि लेखन योग्य प्रकारे करून घ्या. अशा पद्धतीने आपल्या पाल्यांकडून वाचन करून घ्यायचं आहे. बाळांनो माझ्या मागून बोला अ अननस, आ आई. धन्यवाद. मी विशेष शिक्षक निकम सर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम.